आरटीओ कार्यालयात कार्यरत असलेल्या दलालांना आरटीओ कार्यालयात येण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे हद्दपार झालेल्या एजंट विनाही आरटीओतील कामकाज सुरळीत सुरू आहे. एजंटकडून होणारी नोंदणी काही अंशाने कमी झालेली असली तरी कामकाजात मात्र कोणताही अडथळा येत नसल्याचं चित्र दिसत आहे. आरटीओ कार्यालयांमध्ये असणारा एजंटचा वावर आणि त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर होणारा परिणाम हे सगळं लक्षात घेऊन आरटीओ विभागाला शिस्त लावण्यासाठी कार्यालयाकडून कार्यालयात घुटमळणारे दलाल हद्दपार करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे आरटीओ कार्यालयांमधील एजंट्सना हद्दपार करण्यात आला आहे. एजंट्सच्या माध्यमातून एका दिवसात वाहनांची नोंदणी होत असल्यामुळे नागरिक एजंट्सच्या माध्यमातून कामे करून घेण्यास प्राधान्य देत होते. आता मात्र नागरिकांना स्वतःच काम घेऊन जावं लागतंय. आरटीओ कार्यालयात कार्यरत असलेल्या एजंट्सला नागरिकांकडून किती पैसे घ्यायचे याचं बंधन नव्हतं. त्यामुळे वाटेल तितके पैसे एजंट वसूल ते करत होते. त्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागायचा.